पौड़ी थाना क्षेत्र में शांतनु वालदे नाम के एक युवक ने आत्महत्या कर ली, लेकिन उसकी आत्महत्या ससुराल वालों के दबाव के कारण हुई है। ऐसा दावा करते हुए युवक के ससुराल वालों पर मामला दर्ज किया जाए, इस मांग को लेकर रिश्तेदार और बीएसपी कार्यकर्ताओं ने शव के साथ पांच पावली थाने का घेराव किया, लेकिन पुलिस के आश्वासन के बाद वह चले गए। नागपुर के पांच पावली थाना क्षेत्र में शांतनु वालदे का पत्नी से कुछ दिनों से विवाद चल रहा था। जब मामला पुलिस तक गया तब शांतनु को गिरफ्तार कर लिया गया और बाद में जमानत भी मिल गई, लेकिन रात में शांतनु ने फांसी लगाकर आत्महत्या कर ली। लेकिन पूरे मामले में ससुराल वालों का आरोप है कि शांतनु को उसके ससुर द्वारा मारपीट की गई, जिस प्रताड़ना से परेशान होकर युवक ने यह कांटे का कदम उठाया। गौरतलब है कि मृतक का ससुर पांच पावली थाने में मालगाड़ी इंचार्ज है, जिसके चलते रिश्तेदारों ने पांच पावली थाने का घेराव किया और आरोपियों पर मामला दर्ज करने की मांग की। मी नरेंद्र नत्तुजी वालदे, माझा मुलगा शांतनु नरेंद्र वालदे हा डिप्रेशन मध्ये जाऊन आत्महत्या केल्यान आणि याला आत्महत्या करण्याकरता प्रोत्साहित करणारे लोक म्हणजे रवी गजबीये आणि त्याचा परिवार आणि काही कितले पोलीस कर्मचारी असे हे लोक होते आणि आणि यांनी कसं काय केलं ते सर्व आता पोस्टमार्टमच्या नंतर सर्वांना माहीत पडेल। त्याच्या शरीरावर, माझ्या मुलाच्या शरीरात, छात्यावर एकही डाग नसता, त्याच्या छात्यावर जुत्याचे खुणा होत्या। आज मी स्वतः प्रत्यक्ष त्या डॉक्टर साहेबांनी बोलवलं मला पोस्टमार्टमच्या वेळेस, मी पाहिलं, मी त्या डॉक्टर साहेबाला बोललो आणि ते त्यांनी मग पोलीस स्टेशन जरी फटका तिथले पी आय साहेबांना बोलवून त्यांनी चौकशी करायला लावलं आणि त्यांनी सर्व फोटोज घेतल्या। फोटोज घेऊन त्यांनी मग त्याची आम्हाला ते त्यांनी पोस्टमार्टमची लाच दिली। माझं नाव नागोराव जयकर, मी बहुजन समाज पार्टी महाराष्ट्राचा प्रदेश महासचिव आहे आणि नरेंद्र वालदेजी हे माझे मावस भाऊ आहेत। माझ्या भावाच्या मुलांनी, नरेंद्र वालदेजीच्या मुलांनी काल रात्री 12 वाजता, अंदाजे 12 वाजता सुसाईड केलं। सुसाईड करण्याचं कारण असं, आमचा भावाचा जो मुलगा आहे शांतनु, ज्यांनी आत्महत्या केली, यांचा सासरा पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये पोलीस डिपार्टमेंटला आहे, त्याचं नाव आहे रवी गजबीये। रवी गजबीयेची मुलगी आम्ही आमच्या भावाच्या मुलासारखी मागितलेली होती आणि ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशीपासूनच ती मुलगी, हे घर माझ्यासाठी लायक नाही आहे, या घरी मी राहू शकत नाही म्हणून दोन वर्षापासून आपल्या नवऱ्याला म्हणजे आमच्या त्या शांतनुला त्रास देत होती। आणि दोन दिवसापूर्वी शांतनु आपल्या पाचपावली पोलीस स्टेशनच्या मागे त्याचा जो सासरा रवी गजबीये राहत होता त्यांच्या घरी गेला आणि तू घरी चल, व्यवस्थित आपण संसार करू असं बोलायला लागला। त्या रवी गजबीयेंनी त्याला पकडलं, शांतनुला, आपल्या जावयाला म्हणजे आमच्या मुलाला, आणि घरी लाताबुक्क्यांनी खूप मारलं। त्याच्या सोबतीला दोन तीन लोक होते आणि दोन तीन लोक त्या सोबतीला होते, त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं, पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल केला, नॉन बेलेबल गुन्हा दाखल केला, पाचपावली पोलीस स्टेशनमधून बेल नाही मिळाली पाहिजे म्हणून, आणि त्याला रात्रभर इथं ठेवलं। दुसऱ्या दिवशी कोर्टामधून आम्ही बेल घेतली आणि तो बेल घेतल्यानंतर तो डिप्रेशनमध्ये गेला, सासऱ्यांनी मारलं, लोकांनी मारलं, पोलीस डिपार्टमेंटचे जे कर्मचारी इथं होते हे सारे एक झालेत आणि त्याला एवढं मारलं की त्याला दुखणंही असह्य झालं आणि जगणंही असह्य झालं आणि त्यांनी सुसाईड केलं। या सुसाईड करण्यामध्ये रवी गजबीये आणि त्याच्या परिवाराचा पूर्ण सहयोग आहे आणि त्यांच्यामुळेच आमच्या मुलांनी आत्महत्या केली। आमचं असं म्हणणं आहे, आम्ही इथं पोस्टमार्टम करून आपल्या मुलाची बॉडी पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये इथं आणलेलं आहे। आम्ही आत्ता जाधव साहेबांशी, इथं वरिष्ठ पी आय आहेत, त्यांच्याशी चर्चा केल्या। जाधव साहेबांनी त्या परिवारावरती गुन्हा दाखल करतो असं व्यवस्थित आम्हाला आश्वासन दिलं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करणार असं आम्हाला जाधव साहेबांच्या वरिष्ठ पी आयच्या माध्यमातून कळलं म्हणून आम्ही बॉडी वापस घेऊन जात आहे घरी। आम्ही बॉडीचं आज सायंकाळी अंत्यसंस्कार करू, पण जोपर्यंत त्या परिवारावरती, कुठल्या परिवारावरती ज्यांनी आमच्या मुलाला प्रोत्साहित केलं आत्महत्येसाठी, गजबीये, रवी गजबीये यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत बहुजन समाज पार्टी शांत बसणार नाही आणि गुन्हा दाखल नाही झालं तर बहुजन समाज पार्टी रस्त्यावर उतरेल आणि आंदोलन करेल। धन्यवाद। जय भीम। दिनांक 18/9 रोजी पोलिशनला रवी गजबीये
यांची एक तक्रार आली होती की त्यांच्या घरामध्ये घुसून मुलीला आणि त्यांना मारहाण केलेली आहे. त्यावर आमच्या पोलीस स्टेशनला 452 323 504 506 गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये संबंधित शंतनू वालदे यांच्याविरोधी तक्रार होती, त्यामध्ये त्यांना अटक कारवाई वगैरे झाली होती. कोर्टामधून त्यांची जमानत वगैरे झाल्यानंतर काल त्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यांचे नातेवाईकाची तक्रार आहे की रवी गजबे हे या ठिकाणी PSलाच पोलीस स्टेशनला मालखानामध्ये नोकरी करतात. त्यांनी त्यांच्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केलं, त्यांनी त्यांच्या मुलीने आणि सासूबाईने, असं त्यांची तक्रार आहे. सदर त्यांचं निवेदन आम्ही घेतलेलं आहे. त्यांच्या निवेदनाप्रमाणे चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल. कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष BCN News नागपूर.